नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. आता महाविकास आघाडी ही वाद पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार नाना पटोलेंचा इशारा. शरद पवारांचं नाव घ्यायची यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ किरीट सोमय्यावर संतापले. काही पक्षात अराजकता, काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, फडणवीसांचं गोव्यात वक्तव्य. औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा, बड्या मंत्र्यांचे स्पष्ट संकेत, शिवसेनेची कोंडी. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाहीत, आरोग्यमंत्री राजेश टोपे. आजपासून पुढचे 3 ते 4 दिवस विविध भागात पावसाच्या सरी कोसळणार. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. किरीट सोमय्याकडून पत्रकार परिषदेत ठाकरे, पवार आणि मुश्रीफांवर गंभीर आरोप. पत्रकार परिषदेनंतर सोमय्या पोलीस बंदोबस्तात पुन्हा मुंबईला रवाना. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील भाजपच्या एका नेत्याला 1-2 नव्हे तर तब्बल 5 वेळा कोरोना डोस देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी ठाणे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने इशारा दिल्याप्रमाणे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून कशाई येथील टोलनाका फोडून कंपनीचा निषेध करण्यात आला. चरणजीत चन्नी बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री. 2 उपमुख्यमंत्र्यांसह घेतली सीएम पदाची शपथ. शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित.